असं चुकत जाऊ नको. युट्यूबवर बघ, कुणी सुद्धा चुकत नाही, सगळ्यांचं ऍक्युरेट सगळा. तर मित्रांनो, सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. राम राम मंडळी, गावाकडची वाट चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपला भोगीचा दिवस आहे आणि भोगीच्या दिवसाची जी तयारी आहे ती आज आपण सगळे दाखवणार आहे तुम्हाला. तर तुम्हाला दिसत असेल जनावर बसले आहेत मस्तपैकी. इकडे तयारी चालू आहे आपली, चूल पेटवायची आणि आजची जी भाजी आहे भोगीची, भोगीची भाजीची तयारी सगळी चालू आहे. आता काल पण आपण व्हिडिओ टाकला, हे तुमच्यासाठी टाकला होता बघण्यासाठी, पण आज जी आजच्या दिवसाचं जे महत्व आहे ते महत्व पण आज आपण करणार आहे, ती भाजी पण आज आपण करणार आहे. तर इथं तयारी चालू आहे, काय काय चालू आहे तुझं? मी भाजी चिरून घेते अगोदर. भाजी चिरून म्हणजे हे गाजर चिरायचं चालू आहे. साहित्य सगळं आणलंय का? सगळं बर. काय कमी नाही ना? दुसरं काय अनाज नाही ना? बोर आणायची, आंबट बोर. आंबट बोर आणायची. तर मित्रांनो, ही बोर आहे ते, पण ही बाहेर मोठी बोर आहे ते, आपल्याला देशी आंबट बोर आणायची ती. तर आपण तेवढं काम करू, आता जाऊन आंबट बोर घेऊन येऊ. तर मित्रांनो, ती पुढं जी झाडी दिसते का, त्या झाडीमध्ये एक बोरीचं झाड आहे. आपण तिकडे चाललेलो आहे आता आणि तिकडे जाऊन बोर आणायचे आहेत आपल्याला. थोडा ऊस पण सांगितलाय आणायला. तर चला तिकडे आता. हाय दिगार बोर. हा मित्रांनो, बोर एकदम संपत आलेले आहे ते. थोडी थोडी बोर आहे ते, जास्त नाही ते. आपल्याला ही कामापुरती बोर भेटली, आपण माघारी जाऊ. ही काय बोर आहे ती सगळी. ही कडुलिंबाचं झाड आहे, ही बोरीच झाड आहे आणि अशी इकडं जरा झाडे झाडवा नाही. कामापुरती बोर भेटली आपल्याला. इथं ऊस आहे, यातला एक ऊस तोडायचा आपल्याला. ऊस आणला बर का? ऊस आता बोर पण येते, ते बापी घेऊन येतोय त्याच्याकडे दिलेली बोर. अजून काय काय करायचं? भाजी शिजाय टाकायची. सगळी कापून झाली भाजी. इथं काय काय घेतलंय? गेवडा, ही गेवड्याचे बी, डाळा आपला हरभरा डाळा, ही वाटाणा, शेंगदाणं, तिकडे मेथीची भाजी, चाकवताची भाजी, गाजर, वांगी, अजून इथं पिरूच फोडे केलेले, तर तिकडे आपला ज्वारीचा कोरडा. एवढं सगळं साहित्य घेतलेलं. इकडे मिरची घेतलेली. इकडे पाणी आपण ठेवलेलं आहे चुलीवर. मी आता ही सगळ्या भाज्या, पेरू, चिंच, बोर, गाजर, वांग आणि ही मेथी, आपल्याकडे जी पालेभाज्या असतील ते टाकायच्या. मी दोनच घेतल्यात, चाकवत आणि मेथी. आता ही चांगलं शिजवून घ्यायचं. हिरवी मिरची आणि तीळ. या भाजीला कच्चं तीळ घेती, दोन चमचे कच्च तीळ टाकायचं. तीळ सुद्धा लय चांगलं असतं बरं का? भाजीमध्ये पण अख्खं तीळ टाकायचं. तीळ शरीरातील वात कमी करत. थंडीच्या दिवसात तीळ गुळ खाते ते, शरीर उष्ण
होण्यासाठी कुरड्याचं काय करते? कणसमी आधी कुरडा भाजून घ्यायचा, तसाच नाही टाकायचा, भाजून घ्यायचा आधी, भाजून चोळून मग टाकायचा. बर, इकडे काय ठेवलंय? राळ्याचा भात ठेवलाय शिजायला. राळ्याचा भात. आता ही चांगली भाजी शिजवून घ्यायची, आपली आंबट बोर राहिले तर टाकायची, बोर आणली की टाकायची, बोर आणल्यावर टाकू. अजून सापडले का बोर? हा सापडले, दोन चार. बोरीचा सीझन संपत आलेला आहे मित्रांनो. एवढीच बोर आहे ते, एवढीच बोर टाकायची भाषेत. आता ऊसाचा रस काढून घेते मी. आता भाजी अजून शिजली नाही, मी भाजलेला कुरडा चोळून घेतलाय. उसाचा रस मी आता ही ह्या चुलीवर ठेवते आणि इकडे भाकरी करून घेते. मी एका वाटेत भाकरीसाठी तीळ घेतलेत, इकडे बाजरीचं पीठ आहे, भाकरीला पाणी घेतलंय, त्या पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. आपण भाकरी किती करणार आहे त्याच्या अंदाजाने टाकायचं मीठ. आता असं वरण थोडस तीळ टाकून घ्यायचं. भाकरीला पाणी लावून घ्यायचं आणि थोडं तीळ टाकून घ्यायचं. थांब थांब थांब, पाणी देतो तुला, थांब. ताण लागली काय? पे, हे आमचं डॉन आहे आणि ही आमची राणी. एकदम शांत आहे आणि ही जरा तापट स्वभावात आहे. तू तर कुठवर आले का? भाजीला फोडणी द्यायची, भाजी भाकरी झाल्या का? बर, पळीन जरा ही करते का? भाजी बारीक करून घेते, हाटून घ्यायचं का? झालं का हाटून? हा, अशी एक जीव करून घेतली भाजी. हा, मी ताटात काढून घेते आणि त्याच भांड्यात परत फोडणी द्यायची आपल्याला. ज्यांच्या ज्यांच्याकडं मातीची भांडी नाहीत त्यांनी मातीचे भांडे घ्यायचा प्रयत्न करा. ह्याच्यामध्ये जरा चव वेगळी लागते बरं का? आता आमच्याकडं आधी मातीचं भांडं नव्हतं, बरेच दिवस झाला आम्ही मातीच्या भांड्यात करतोय, तर जरा चव चांगली लागते. मातीमध्ये कशी बरेच प्रकारचे खनिज असतात, ते खनिज भाजीमध्ये उतरतात आणि आपल्याला आपल्या शरीरासाठी ते मातीचं भांडं चांगलं असतं. ह्याचा दोहायचा पण काय अटास नाही. तुमच्याकडे राख असली की राख नाही, ती चांगलं घासून राख नाही धुतलं
की ते स्वच्छ होतं. याला साबण वापरायचं नाही, साबण फिबण लावायचं नाही, ह्याला काय नाही, राखाने फक्त घासून ठेवायचं. अशी चुलीतली राख जरी लावली का नाही तरी सुद्धा चालतंय बघा. चुलीतली राख, गावऱ्याची राख. ही भांडे एकदम गरम आहे त्यामुळे पाणी गरम झालंय, गार पाणी नाही घ्यायचं भाजीला. आणि असं गॅसवर का नाही, तुमच्याकडे गॅस असला तर गॅसवर असं रिकाम ठेवायचं नाही, त्याच्यात पाणी तरी ओतून ठेवायचं नाही, तर ताडदेशी तडकणार भांडं. तर मित्रांनो आपली भाजी आता तयार झालेली आहे. इकडे ही काय ह्याच्यात ही मिरची तिळ कुठून घेतलेलं, आणि ही काय का ती पेरूचं, पेरूचं. हा तर हे जर तुम्हाला एक गंमत सांगतो मी, की पेरूचं बी कधी घ्यायचं नाही बरं का, कारण की कालच्या भाजीत आम्ही पेरूचं बी घेतलं आणि सगळ्या भाजीमध्ये कडकड कडकड लागलं, लागायचं, तर ती पेरूचं बी काढून टाकले ते आज. अनुभवाने माणूस शहाणा होतो मित्रांनो. आता ह्याच्यात काय करायचंय आपल्याला, फोडणी द्यायची ह्या भाजीला. ह्या भाजीला कोणच्या, ह्याच भाजीला आता फोडणी द्यायची का एकदा. बर बर, तेल टाकून घेतलं आपलं आपल्या भांड्यामध्ये. आता काय टाकायचं दुसरं, तेल टाकू द्या मग जिरे टाकायचं. पहिल्यांदा जिरं टाकते, जिरं परत धन्याची पावडर, धन्याची पावडर, हळद, थोडीशी लाल तिखट, ही मिरची पावडर आहे, तीळ एक चमचा, आणि ही तीळ आणि मिरची वाटून घेतलेलं. आता फोडणी भाजी टाकायची ना. हा भाजी टाकायची. आता ही चांगले एक मिनिट भर परतून घेतलंय. आता ही भाजी याच्यात टाकायची. आहा हा, दिसायला लागलं की भाजीचं बी पुरत मीठ टाकून घेते मी. तिथे मीठ टाकायचं राहिलं होतं बरं का, असं काय कधी तरी चुकून होतं बरं का हे येड्यासारखं. अजून शिजली नाही भाजी. हा तिने मला ध्यान करून दिलं, मीठ टाकायचं राहिलंय आपलं. तर असं चुकत जाऊ नको, युट्यूबवर बघ कोणी सुद्धा चुकत नाही, सगळ्यांचा अॅक्युरेट सगळा. आता ही ताट कशात बनवायला लागले, गायला नैवेद्य असतो का. बर भाजी ए बन लाव कर ना बन. चला तर गाईला आपण नैवेद्य दाखवायचा आहे आपला. हळद, कुंकू, पाणी, तिकडून तिकडून तिकडून. चला ह्या अलीकडल्या गाईलाच एकदम म्हातारी झाली गाय, दूध देत नाही आता, पण एकदम गरीब गाय, एकदम शांत गाय. हे आमचं खोंड आहे,
तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला आज दोघीचा स्वयंपाक आहे, ती स्वयंपाक सगळा झालेला आहे. तर तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. धन्यवाद. चुकलं असलं तरी पण सांगा, कमेंट करून. हा, चुकलं असलं काय ती पण सांगा कमेंट करून, म्हणजे इथनं पुढे पण पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही आमच्या चुका दुरुस्त करू. जय गुरुदेव दत्त.